जय हिंद मित्रांनो आपल्या ट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे मागच्या कित्येक महिन्यांपासून आपण ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत होतो तो दिवस एक दा है। तो क्षण शेवटी एकदा येऊन ठेपलेला आहे तो म्हणजे आज जे आहे मुलाखतीसह जे काही खाजगी संस्थांची निवड यादी आहे पहिली ते बारावी या वर्गाकरिता ती निवड यादी शेवटी एकदा जाहीर करण्यात आलेली आहे कोणाकोणाची निवड झालेली आहे किती मेरिट या ठिकाणी लागलेला आहे किती उमेदवारांची निवड झालेली आहे आणि किती जागांकरिता निवड झालेली आहे वगैरे वगैरे साऱ्या गोष्टींचा तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत परंतु या आनंदाच्या क्षणामध्ये जर का आपण आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच भेट देत असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला सबस्क्राईब करा आणि साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भात जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओची निर्मिती करू त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहजपणाने पोहोचून जात जाईल चला तर मित्रांनो बघूया पवित्र पोर्टलवर जी काही निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्या निवड यादीमध्ये कोणाकोणाची नावं आलेली आहेत किती उमेदवारांची नावं आलेली आहेत आणि विशेष म्हणजे न्यूज बुलेटिनमध्ये त्या बाबतीमध्ये जे काही ॲनालिसिस करण्यात आलेलं आहे त्यामध्ये कोणकोणत्या बाबी या ठिकाणी स्पष्टपणाने नमूद करण्यात आलेले आहेत बघा आजच्या तारखेला म्हणजे सात आठ दोन हजार चोवीस या तारखेला शिक्षक भरती संदर्भामध्ये पवित्र पोर्टलवर एक महत्त्वाचं परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्यामध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत जी माहिती दिलेली आहे ती आपल्याकरिता महत्त्वाची आहे त्यानंतर आपण इतर ज्या काही गोष्टी आहे त्यावर डिस्कशन करणार आहोत पहिला महत्त्वाचा मुद्दा पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार शिक्षक पदभरतीची कारवाई करण्यात येत आहे त्यामध्ये आत्तापर्यंत मुलाखतीशिवायची जी काही जाहिरात होती सोळा हजार सातशे नव्याण्णव या जाहिरातीच्या रिक्त पदांची जी काही कारवाई आहे ती पूर्ण झालेली आहे आता यामधून जी आहे ती मुलाखतीसह पदभरती कारवाई करण्यासाठी व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजे फायनली आजच्या तारखेला या ठिकाणी मेरिट यादी प्रसिद्ध झालेली आहे आता त्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये ते सांगतायत मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी जो काही शासन निर्णय आहे सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा त्यामध्ये एकूण तीस गुणांची तरतूद करण्यात आलेली आहे पात्र उमेदवारासाठी शिक्षक पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक संस्थांना आपल्या स्तरावरून विविध प्रकारची कार्यपद्धती अवलंबण्यात येते अशा परिस्थितीमध्ये शिक्षक पदभर्तीमध्ये एकसूत्रता यावी म्हणजे युनिफॉर्मॅलिटी असावी ती असण्यासाठी व उमेदवारांचे योग्यरित्या जे आहे वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यासाठी या ठिकाणी मागच्या काही दिवसांपासून जो काही शब्द प्रचलित झालेला आहे एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ज्याला आपण मानक कार्यपद्धती म्हणूया त्याचा अवलंब करण्यात येत असून त्यासाठी शासनपत्र जो काही आहे सहा आठ दोन हजार चोवीस त्यामध्ये एसओपी निश्चित करण्यात आलेली आहे आणि ती एसओपी निश्चित करण्यात आल्यानंतर त्याचा फायदा सरळ सरळ जे इमानदार अभयोग्यता धारक आहे ज्यांची मुलाखतीसाठी निवड झालेली आहे त्यांना सरळ सरळ त्याचा फायदा होणार आहे त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की मुलाखती सह ता येता पहिली ते पाचवी एक गट सहावी ते आठवी दुसरा गट नववी ते दहावी तिसरा गट आणि अकरावी बारावी हा चौथा गट अशा गटामध्ये जे आहे शिक्षण सेवक शिक्षकांच्या सात चार हजार आठशे एकोणऐंशी रिक्त पदांच्या पदभरतीसाठी उमेदवाराने दिलेले जे प्राधान्यक्रम आहे ते विचारात घेऊन व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येते त्यामध्ये एक हजार शहाण्णव व्यवस्थापन होते म्हणजे एक हजार शहाण्णव संस्था होत्या त्या संस्थांमध्ये चार हजार आठशे एकोणनव्वद एवढ्या रिक्त पदांसाठी एकूण जेवढे उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत मुलाखतीकरिता त्यांची संख्या आहे सात हजार आठशे पाच त्यांची निवड केलेली आहे आता ही जी निवड आहे ती प्राधान्यक्रमानुसार झालेली आहे आणि एका उमेदवाराला जास्तीत जास्त दहा संस्थांना या ठिकाणी मुलाखतीकरिता जाण्याची संधी मिळालेली आहे जर तो मेरिटमध्ये दहा ठिकाणी बसत असेल तर आता या ठिकाणी काही उमेदवारांना दोनच संस्था आल्या असेल कारण दोनच संस्थांमध्ये त्याचं मेरिट बसलेलं आहे काहींना पाच आले असेल कारण पाच संस्थांमध्ये त्याचं मेरिट बसलं असेल काही काही उमेदवारांना प्रत्येक संस्थेलाही मेरिट बसू शकत होतं उदाहरणार्थ फारच जास्त जर त्याचा स्कोअर असेल तर साहजिक आहे त्यानं जर शंभर संस्थांना जरी प्रेफरन्स दिला तरी देखील त्याचं मेरिट त्या ठिकाणी बसणार परंतु साहजिक आहे तेवढ्या ठिकाणी त्याचं मुलाखतीकरिता शिफारस केली जाणार नाही तर मॅक्झिमम जे पहिले दहा प्रिफरन्सेस आहेत त्या पहिल्या दहा प्रिफरन्सेससाठी त्याची नियुक्ती केली गेलेली आहे म्हणजे शिफारस करण्यात आलेली आहे मुलाखतीसाठी हा मुद्दा या ठिकाणी आपण केलेला आहे त्यानंतरचा जो, जो अतिशय महत्वाचा आहे की नियुक्ती प्राधिकारी म्हणून ज्या शैक्षणिक संस्थेने पवित्र पोर्टलवर जाहिरात दिलेली होती परंतु विविध कारणास्तव अकरा शैक्षणिक संस्थांच्या त्रेचाळीस पदासाठी उमेदवारांची मुलाखत अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केली जाणार नाही अशा शैक्षणिक संस्थांमधील सदर कमी होत असलेल्या रिक्त पदांची माहिती पोर्टलवर प्रसिद्धीच देण्यात येत आहे म्हणजे या ठिकाणी अकरा संस्था अशा आहेत की ज्यांनी स्वतःहून नकार दिला होता की सध्याच्या घडीला आमच्याकडे काही कदाचित वाद असू शकतात कारण बऱ्याच ठिकाणी ऑलरेडी शिक्षक काम करत असल्याकारणाने त्या लोकांनी ते जे प्रकरणं आहेत कोर्टामध्ये घेऊन गेलेले आहेत तर अशा अकरा संस्था आहेत एकूण संस्थांपैकी ज्यामध्ये उमेदवारांची निवड करण्यात आलेली नाही आणि त्या ठिकाणी जर एकूण जागा जर बघितल्या अकरा संस्थांमध्ये तर त्या आहेत त्रेचाळीस त्या कोणत्या आहेत पोर्टलला त्याची माहिती देण्यात आलेली आहे आता पुढे सांगताय ते सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन माननीय उच्च न्यायालयामधील विविध याचिकांमधील निर्णयाच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे आता ही जी यादी आहे त्या यादीला या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये जे काही प्रकरणं आहेत ते जोडली जाणार आहे म्हणजे त्या न्यायालयामध्ये जर या का वेगळं काही निर्णय झाला तर त्याचा परिणाम सरळ सरळ या यादीवर होणार आहे साहजिक आहे आपल्या पवित्र पोर्टलच्या प्रत्येक याद्यांच्या संदर्भामध्ये हा मुद्दा लागू आहे त्याचा त्याच्यामुळे फार जास्त चिंता त्या बाबतीमध्ये करू नका मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक संस्थेकडे संपर्क साधायचा आहे स्वतःहून संपर्क साधायचा आहे निवडी प्रक्रियेबाबत जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांना सविस्तर सूचना देखील देण्यात येणार आहे तरी देखील ज्या ज्या उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी स्वतः त्या संस्थेला अप्रोच करा काही काही संस्था अशा असतात की त्या स्वतःहून उमेदवारांना सांगत नाही आपण स्वतःहून जात याच्याकडे आणि पवित्र पोर्टल मार्फत संस्थांना वेगळ्या सूचना या ठिकाणी दिल्या जात आहेत जर आपण मुद्दा बघितला तर ते असं सांगतात की जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांची निवड प्रक्रिया पार पडण्याच्या दृष्टीने पोर्टलवर देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकरूपणाने पालन करायचं आहे आणि निवड प्रक्रियेदरम्यान शैक्षणिक संस्थांना काही अडचणी आल्या त्यांनी जाहिरात मान्य केलेल्या संबंधित शिक्षण अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे कारण त्यांना जी काही जाहिरात होती जोपर्यंत शिक्षणाधिकारी त्यांना मंजुरी करणार नव्हतं तोपर्यंत जाहिरात पोर्टलवर अपलोड होत नव्हती त्याच्यामुळे काही जर टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर त्या संस्थांनी या ठिकाणी शिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे त्यानंतर त्यांनी सांगितलं निवड प्रक्रिये दरम्यान उमेदवारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी प्राथमिक असेल माध्यमिक असेल यांच्याकडे अर्ज करता येईल उमेदवारांनी तक्रारीबाबत अर्ज करताना योग्य ते पुरावा किंवा कागदपत्र सोबत जोडायचा अधिकारी यांनी अशा तक्रार अर्जांची शहानिशा तातडीने करावी व तीन दिवसामध्ये याबाबत संयुक्तिक निर्णय संबंधितांना कळवावा संबंधित शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून निराकरण न झाल्यास उमेदवारांनी संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे आवश्यक पुराव्यांसह व शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जासह अपील अर्ज सादर करता येईल विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी तीन दिवसात अशा अपिलावर शहानिशा करून यथोचित निर्णय द्यावा व प्रचलित नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई करावी म्हणजे उमेदवार ज्या पद्धतीने आरोप लावतात ना की खाजगी संस्था ज्या आहे मुलाखतीमध्ये अशा प्रकारे आम्हाला टॉर्चर करतायत किंवा गैरप्रकार होतोय तर अशा गैरप्रकारासंदर्भामध्ये जर का तुमच्याकडे काही पुरावा असेल काही तक्रार असेल तर अगोदर ते शिक्षणाधिकारमध्ये करा आणि तिथून जर का त्याचं सोल्युशन नाही मिळालं तर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये त्याची तुम्ही तक्रार सहजपणाने करू शकता ही प्रक्रिया, वो पार पार सर्व प्रक्रिया गुणवत्तापूर्ण व पारदर्शकरित्या पार पडेल याचे सर्व घटकांचे सर्वंकष प्रयत्न करावेत कोणत्याही बाह्य दबावास प्रलोभनाला बळी पडू नये आता या गोष्टीचा अर्थ वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज नाही आहे फक्त फक्त पारदर्शीपणानेच ही भरती व्हायला पाहिजे हाच माननीय आयुक्त महोदय असेल किंवा त्यांची जी पवित्र पोर्टलवर काम करणारी टीम आहे त्या सर्वांचा एकच मनोदय आहे की भरती ही कोणत्याही गालबोटाशिवाय व्हायला पाहिजे आणि पारदर्शी पद्धतीने व्हायला पाहिजे त्यानंतर शिक्षक पद्धतीच्या मुलाखतीसह या प्रकारातील सर्वसाधारण गुणवत्ता यादीची सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केलेली आहे तरी देखील या संदर्भामध्ये दे अभियोग्यता धारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असेल तर त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती ऑलरेडी आपण बनवलेली आहे मग पवित्र पोर्टलवर आहेच आहे त्यांचा जीमेल आय डी ह्या प्रत्येक अभियोग्यता धारकाकडे आहेच आहे पवित्र दोन हजार बावीस जी आर सी सी ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम या मेल आय डीवर सबळ पुराव्या सोबत सब जोडलेल्या विहित नमुन्यामध्ये जो काही गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे त्या यादीच्या प्रसिद्ध झाल्याच्या सात दिवसांच्या आत अर्ज सादर करतायत या ईमेल पत्त्यावर कुणीही ग्रुप ईमेल अथवा अन्य मेल पाठवणे विहित मुदतीनंतर ईमेल प्राप्त तसेच जर का मुदतीच्या नंतर ईमेल प्राप्त होत असेल तर या ठिकाणी त्याची दखल घेतली जाणार नाही किंवा अन्य मार्गाने ज्या काही तक्रारी प्राप्त होत आहेत त्याचा विचार केला जाणार नाही याशिवाय कोणत्याही अधिकाऱ्यांशी मोबाईलवर अथवा इतर कोणत्याही माध्यमातून व्यक्तिगत संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील करू नये ही एक प्रकारे ताकीद आहे आणि विनंती देखील आहे आता ज्या ज्या उमेदवारांचं मुलाखत वाद्यापन कौशल्यासाठी शिफारस झालेली आहे त्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या वतीने आणि जेवढे अभियोगेताधारक हा व्हिडिओ बघतायत त्या सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील निवडीसाठी म्हणजे अंतिम निवडी यादीसाठी जे आहे खूप साऱ्या शुभेच्छा त्यानंतर सांगितलेलं आहे की न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्याप माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभयोग्यता धारकांनी दखल घ्यायची आहे तर मित्रांनो आपल्याला एक गोष्ट आता लक्षात आलेली आहे की पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा एक फार प्रमुख मोठा अध्याय दोन हजार बावीसचा या ठिकाणी जे आहे आजच्या तारखेला समाप्त झालेला आहे म्हणजे जवळजवळ नाईन्टी पर्सेंट जी काही भरती आहे ती आपली पूर्णत्वास पोहोचलेली आहे अगदी शेवटचा जो टप्पा असेल अपात्र गैरहजरचा तो असेल परंतु त्यामध्ये नगण्य जागा असणार आहे अतिशय कमी जागा असण्याची शक्यता आहे त्यामुळे जो प्रमुख जो काही राऊंड होता पहिला राऊंड त्यानंतर हॉरिजंटल कन्वर्टेड राऊंड उर्दूवाल्यांसाठी ओपन कन्वर्टेडचा वेगळा राऊंड आणि आता ज्या गोष्टीसाठी सर्वात जास्त अभियोग्यताधारक प्रतीक्षा करत होते तो मुलाखती सहचा राऊंड हे सर्व राऊंड आजच्या तारखेला कंप्लीट झालेले आहेत आता मित्रांनो फार कमी अपेक्षा आहे की मेरिट फार खाली जाईल कारण अपात्र गैरहजरमध्ये फार कमी जागा येऊ शकतात आणि त्या जागा जरी आल्या तरीही फार फार एक दोन मार्कांनाच तो जो मेरिट आहे तो खाली येऊ शकतो त्याच्यामुळे ज्या ज्या उमेदवारांचं निवड या ठिकाणी होऊ शकलेली नाही आहे त्यांनी जे आहे खचून न जाता पुन्हा एकदा नव्या जोमाने तयारी करण्यासाठी या ठिकाणी सज्ज व्हायचं आहे आणि ज्या ज्या उमेदवारांचं या ठिकाणी जे आहे पुन्हा एकदा नवीन सुरुवात करण्याची इच्छा आहे त्या उमेदवारांसाठी आपण आपल्या वतीने या ठिकाणी मिशन टेट बॅच ला सुरुवात करत आहोत आपली जी काही बॅच असणार आहे अगदी आयबीपीएचा जो टिपिकल पॅटर्न आहे त्या आय बी पी एसच्या टिपिकल पॅटर्नप्रमाणे संपूर्ण जेवढेही विषय आहेत मॅथ असेल रिजनिंग असेल सायकोलॉजी आहे इंग्लिश मराठी जी एस असेल इतर जे काही विषय आहे त्या सर्व विषयांची परिपूर्ण तयारी अगदी मराठी माध्यमाच्या उमेदवारांकरिता बेसिक टू ॲडव्हान्स पद्धतीने घेणार आहोत आपली जी काही बॅच आहे ती बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून रेग्युलरली लेक्चर सुरू होऊन जाणार आहे लेक्चर तुम्हाला जे आहे रेकॉर्डेड प्लस लाईव्ह स्वरूपामध्ये पाहता येणार आहेत आणि विशेष म्हणजे याची जी व्हॅलिडिटी असणार आहे मदे एक वर्षवाची असणार आहे कारण आता तुमचा पुढचा प्रश्नच असेल की आपल्याला पुढच्या चाचणी करिता किती दिवसांचा कालावधी बाकी आहे कोर्टानं जे आहे कोर्टामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने ऑलरेडी एक ऍफिडेव्हिट सादर करून सांगितलं होतं की आम्ही नोव्हेंबर पर्यंत पुन्हा एकदा तिसरी डेट घेणार आहोत परंतु आपल्याला जर का आपण साधारणपणाने समजून घेतलं की तो त्यावेळेस कोड ऑफ कंडक्ट असेल आचारसंहिता असेल तर किमान आपण असं मनाने सांगू शकतो की सा जानेवारीमध्ये तिसरी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी होऊ शकते त्यामुळे त्याच्या तयारीकरिता आपल्याला आजपासूनच लागणं हे कधीही बेटर आहे त्याकरिता जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर रहमान पठाण हे ॲप्लिकेशन तुम्ही प्लेस्टोरवरून जॉईन करा डाउनलोड करा आणि त्यामधून जे आहे तुम्ही आपल्या आवडीची जी काही बॅच आहे ती सहजपणाने जॉईन करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्डेड प्लस लाईव्ह व्हिडिओज पाहता येऊ शकतात आणि विशेष म्हणजे व्हिडिओज त्या ठिकाणी तुम्ही इन ॲप डाउनलोड देखील करून घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला पी डी एफच्या स्वरूपामध्ये देखील ज्या नोट्स आहेत त्या उत्तम क्वालिटीच्या नोट्स प्रोवाईड केल्या जाणार आहे आणि विशेष म्हणजे आपली जी पहिली बॅच होती त्या बॅचमध्ये एक हजार प्लस उमेदवार या ठिकाणी जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये आज शिक्षक म्हणून रुजू आहेत हा आपल्या पहिल्या बॅचचा एक रेकॉर्ड आहे आणि निश्चितपणाने तो रेकॉर्ड आपण पुन्हा एकदा जे आहे आपल्या पुढच्या बॅचमध्ये याच्यापेक्षा तरी कितीतरी मोठ्या पतीने आपले उमेदवार लावून दाखवण्या दाखवून निश्चितपणाने करणार आहोत त्याच्यामुळे जर का आपल्याला ही बॅच जॉईन करायची असेल तर रहमान पठाण हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि आपली बॅच आजच जॉईन करा कारण पहिल्या दोनशे उमेदवारांना आपण फिफ्टीन पर्सेंट या ठिकाणी पंधरा टक्के डिस्काउंट देतो आहे